शिवशाहीची पैठणी आणि एक सुंदरसा देखावा पाहिला होता तुम्ही अशी माझी गौराईमध्ये, ज्याच्यात पत्रावळी आणि द्रोणपासून खूप सुंदर अशी सजावट केली गेली होती. सुंदर अशा गौराईंचं प्रेझेंटेशन केलं गेलं होतं आणि त्यासाठी सर्वोत्कृष्ट सजावटीचा हा पुरस्कार यांना जाहीर झालेला आहे, साळुंके परिवाराला. साळुंके परिवाराच्या वतीने मनीषा संदीप साळुंके या हा पुरस्कार स्वीकारता आहेत. संपूर्ण इथं साळुंके परिवार तुम्हाला दिसतोच आहे, मी सर्वांशी तुमची ओळख करून देणार आहे. तत्पूर्वी प्रथेप्रमाणे सुंदर अशी शिवशाहीची सिल्वर जरी पैठणी देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांना पुरस्कार प्रदान करणार आहोत. तर मी ही सुंदर अशी सिल्वर मुनिया पैठणी मनीषाताईंच्या हस्ते सुपूर्द करून त्यांना हा पुरस्कार दिला असं जाहीर करतो. आणि शिवशाही पैठणीचे संस्थापक अध्यक्ष आणि CEO गौरव सर आणि शुभम सर हे दोघं जण सन्मान चिन्ह देतील. ते सन्मान चिन्ह हे साळुंके परिवाराने एकत्रितपणे आणि अशाच पद्धतीने साळुंके परिवाराने हा पुरस्कार स्वीकारलेला आहे. आमच्या शिवशाही पैठणी आणि शिवलक्ष्मी आई साहेब चॅनलकडनं तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही सुंदर असं स्वागत केलं त्यासाठीही खूप खूप आभारी आहे आम्ही तुमचे. हेच तुमचं प्रेम कायम असू द्या. परंतु या पुरस्काराबद्दल तुमच्या घरातल्या कुठल्याही एका व्यक्तीने दोन शब्द सांगावे असं मला वाटतं. आनंद झाला. आज एवढी वर्ष माझा परिवार वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करत आहे, पण अशी माझी गौराई हा पुरस्कार जेव्हा मी ऐकला की आम्हाला मिळणार आहे तेव्हा खूप आनंद झाला. आणि या सजावटीसाठी तुम्ही शिवशाही पैठणी आणि अशी माझी गौराई पुरस्कार याचा आम्हाला मान दिला त्यामुळे तुमचे मनापासून आई साहेब धन्यवाद. अशा अशी वाटतं की पुढे पुढे अशी चालत जाऊ त्यांना माईच्या कृपेने आणि जगदंबेच्या कृपेने. आणि साळुंके परिवारामध्ये अजूनही म्हणजे मूळ झेंड्याची काठी जर मजबूत असेल तर झेंडा उत्तरोत्तर फडकत राहतो, अशीच मूळ झेंड्याची काठी म्हणजे साळुंके परिवाराच्या मेन मुख्य आई साहेब यांच्याकडूनही आपण दोन्ही परिवाराची पुण्य आई म्हणून माझी मुलगी पहिल्यांदा माहेरी आहे. इथे मला अजून एक आई मिळालेली आहे. या शब्दांच्या पलीकडे काही ऐकण्या इतपत आता भावना माझ्या कंट्रोलमध्ये नाहीयेत, कारण खूप आनंदात आहे मी. आता यांच्या इथे छान सुंदर असं सागर संगीत गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी एकदा तुम्ही नजर मारा हा एवढा परिवार मुंबई सारख्या सिटीमध्ये आजही एकत्रित एक संघ बांधलेला आहे. त्यासाठी थँक्यू बोलूयात आपण साळुंके आजीबाईंना आणि लेक सुना जावई अशा पद्धतीने सर्वजण एकत्र येऊन यांनी पुरस्कार स्वीकारला आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि आमच्याकडनं तुम्हाला आशीर्वाद की असेच पुरस्कार तुम्ही पुढेही मिळवत राहा आणि अशी सुंदर सजावट करत राहा. मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण जाणार आहोत येवल्याला आरती चौंडी यांच्याकडे. तोपर्यंत रजा घेते तुमची. बाय.